नमस्कार विद्यार्थी मित्रो अध्यापन व संशोधन अभियक्ता या पेपरच्या अनुषंगानं आपण प्रकरण नऊ लोक विकास व पर्यावरण या संदर्भातील व्याख्यानं पाहत आहोत मी डॉक्टर व्ही व्ही किड़गावकर आज आपण तिसऱ्या व्याख्यानामध्ये पर्यावरण समस्या याविषयी माहिती घेणार आहोत आपणाला सर्वांना माहिती आहे की आपलं संपूर्ण जीवन हे आपले पर्यावरणावर अवलंबून आहे पर्यावरणाचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे त्यांनी तयार केलेलं जे नैसर्गिक चक्र आहे त्याप्रमाणे ते चालण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतं पण मानवाच्या अतिलोभापायी अतिस्वार्थीपणापायी प्रगतीच्या नावाखाली नैसर्गिक चक्र मोडण्याचे किंवा त्यात अडथळे निर्माण करण्याचे काम मानवाने केले आहे आणि यामध्ये वाढती लोकसंख्या वाढत्या गरजा जंगलतोड असेल जमिनीची आवश्यकता यातून पर्यावरणाचं नैसर्गिक चक्र जे आहे ते मोडण्याचं काम मानवानं सातत्यानं केलेलं आहे आणि या कारणामुळं आणि काही नैसर्गिक कारणामुळे मानवा मानवाच्या हस्तक्षेपामुळे वातावरणामध्ये अनेक पर्यावरण समस्या निर्माण झालेल्या आहेत या पर्यावरण समस्येंचा विचार करता आपल्याला काही पर्यावरण समस्यांचे वर्गीकरण किंवा प्रकार अशा पद्धतीने करता येईल स्थानिक समस्या लोकल इशू प्रादेशिक समस्या रिजनल इशू जागतिक किंवा वैश्विक समस्या ज्याला इंटरनॅशनल इशू आपण म्हणू शकतो स्थानिक समस्यांचा विचार करत असताना की स्थानिक पातळी परिसरामध्ये पाण्याची कमतरता कमी पाऊस अधिक पाऊस जमिनीची धूप होणे महापूर येणे कोरड्या नद्या पाण्याची खोल होत गेलेली पातळी जंगलतोड फ्लोराईडयुक्त पाणी खास करून आपल्या सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या दिसते प्रदूषण समस्या या अशा काही समस्या आपणाला स्थानिक पातळीवर दिसतात प्रादेशिक पातळीच्या समस्यांचा जर विचार केला तर याच्यासोबतच या समस्या मोठ्या स्वरूपात आपणाला दिसतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येणं दुष्काळ पडणं वाळवंटीकरण जमिनीची धूप होणं समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी अपक्षय होणं जमिनी खचणं रासायनिक खतांचा औषधांचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होणं आणि जमिनीचं नुकसान होणं अशा अनेक समस्या आपणाला प्रादेशिक पातळीवरही दिसतात जागतिक पातळीचा किंवा वैश्विक पर्यावरण समस्यांचा आपण जर विचार केला तर जागतिक पातळीवर प्रदूषण ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे वाळवंटीकरण आहे तापमानाची वाढ आहे बर्फाची वितरणे आहे समुद्राची पातळी वाढणे आम्लपर्जन्य नागरी अव्यवस्था कचरा समस्या ओजनछय वादळी पूर सुनामी जंगलतोड संगणकीय कचरा दुर्मिळ प्रजाती नष्ट होणे अशा मोठ्या प्रमाणात आपणाला समस्या दिसतात आता या समस्यांचा आपण विचार करत असताना जागतिक पातळीवर या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न जो आहे तो प्रयत्न झालेला आहे युनोनंसुद्धा दोन हजार दोन अंतर्गत या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न जो आहे तो युनोच्या माध्यमातून झालेला आहे आणि हे होत असताना वातावरणामध्ये प्रदूषण ही समस्या जी आहे ती सर्वात मोठ्या प्रमाणात आपणाला दिसते जवळपास आपल्या देशामध्ये दे रस्ते करत असताना किंवा जागतिक पातळीवर सुद्धा अनेक वृक्षांची तोड जी आहे ती आपल्या इथं मोठ्या प्रमाणात झालेली दिसते आणि या सर्वातून मग वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या समस्या निर्माण झाल्या आणि त्यातून मग एक सर्वात मोठी समस्या म्हणून आपण प्रदूषण या समस्येचा आज विचार करणार आहोत प्रदूषण म्हणजे हवा पाणी किंवा जमीन यांच्यात भौतिक रासायनिक जैविक गुणवैशिच्यात होणारा अनिष्ट बदल त्याला आपण प्रदूषण म्हणतो पोल्युषण हा जो शब्द आहे हा पोलिटिनियम या लॅटिन शब्दापासून तयार झाला त्याचा अर्थ खराब व घानेरडा अशा पद्धतीनं आपण घेऊ शकतो आणि मग यातून अनेक घनरूप द्रवरूप आणि वायुरूप स्वरूपाचे असे पदार्थ तयार झाले आणि ते मानवी जीवसृष्टीला अपायकारक ठरलेले आहेत आता हे सर्व होत असताना या प्रदूषणाच्या स्वरूपावरून काही प्रकार जे आहेत ते प्रकार आपणाला दिसतात त्यातल्या सात प्रकारांचा आपण विचार करणार आहे या व्याख्यानामध्ये आपण तीन प्रदूषण प्रकारांचा विचार करणार आहे प्रदूषणाच्या प्रकारामध्ये वायू प्रदूषण एअर पोल्यूषण जलप्रदूषण वॉटर पोल्युशन मृदा प्रदूषण सॉइल पोल्युशन ध्वनी प्रदूषण नॉईज पोल्युशन कचरा प्रदूषण पोल्युशन फॉर बाय वेस्ट औष्णिक प्रदूषण थर्मल पोल्युशन किरणोत्सारी प्रदूषण रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन या पोलूषणांचा विचार करत असताना पहिला जो प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराचा आपण थोडक्यात विचार करू वायू किंवा हवा प्रदूषण आपणाला सर्वांना माहिती आहे की आज दिल्लीची जी अवस्था आहे काही प्रमाणात मोठ्या शहरांची जी अवस्था आहे ही अवस्था या वायू किंवा हवा प्रदूषणाच्या माध्यमातून आपणाला झालेली दिसते हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषणाची व्याख्या करत असताना वातावरणात विद्यमान असून त्याच्या सकेंद्रणाने आणि मानव जीवसृष्टी वनस्पती मालमत्ता किंवा पर्यावरणास अपाय होणारा कोणताही द्रव व वायुरूप घटक ध्वनीसह म्हणजेच हवेचे प्रदूषण होय हवा प्रदूषण कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे यामध्ये आना यांना असं म्हणायचं आहे की हवा किंवा या वातावरणामध्ये घन द्रव आणि वायुरूप स्वरूपामध्ये अगदी आवाजाचा परिणामसुद्धा या हवेवर होतो हवा प्रदूषण होण्याला मदत करतो तर हे सगळे जे घटक आहेत या घटकांचं हवेमध्ये आता अस्तित्व मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो मानवाला भोगावा लागतो तो आपणाला स्पष्टपणे अलीकडच्या काही उदाहरणावरून दिसतो दुसरी एक व्याख्या याच्यामध्ये आहे की वातावरणामध्ये धूळ वायू गंध धूर धुके बाष्प व अपायकारक द्रव्याचे तरंगते कण इत्यादी घटकाची सजीवसृष्टीस हानिकारक ठरेल इतक्या प्रमाणात व कालावधीपर्यंत उपस्थिती म्हणजे वायू प्रदूषण होय म्हणजे या व्याख्यामधून आपणाला असं लक्षात येतं की हे जे प्रदूषण आहे हे प्रदूषण हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आपणाला पाहायला मिळतं आता हे आपणाला सर्वांना माहीत आहे हवा अनेक वायूचं मिश्रण आहे नायट्रोजन असेल ऑक्सिजन असेल कार्बन असेल इतर वायू असतील या सर्वांचं मिश्रण म्हणजे हवा आहे आता ही हवा मानवाच्या किंवा कोणत्याही जीवित व्यक्तीच्या जगण्यासाठी हवा स्वच्छ असणं अतिशय महत्त्वाचं आहे आज ही जागतिक समस्या म्हणून आपल्यासमोर येताना दिसते पण नैसर्गिक काही कारणं असतील किंवा काही निर्माण केलेली कारणं असतील याद्वारे हवेचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे वायु प्रदूषणामध्ये आपण विचार करतो की नैसर्गिक सुद्धा हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे नैसर्गिक चक्रामध्ये ज्वालामुखी होत असतील भूकंप होत असतील जंगलात वनवे लागतात समुद्रजलामध्ये शारतेचं प्रमाण वाढत आहे जैविक पदार्थांचं विघटन जे आहे ते विघटनसुद्धा हवा प्रदूषणला कारणीभूत ठरत आहे नैसर्गिक धुके असेल बुरशी असतील वनस्पती असतील प्राणी आहे यांची जी श्वास घेणे आणि श्वास सोडण्याची प्रक्रिया जी आहे याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक स्वरूपामध्ये हवेचं प्रदूषण होतं आता हे नैसर्गिक प्रदूषण होत असतं या नैसर्गिक घटना असतात त्याप्रमाणे त्या घटना घडत राहतात पण या घटना सुद्धा मानवाची जी कृती आहे ही मानवाची कृती याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे आणि म्हणून मानवनिर्मित सुद्धा हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं लोकसंख्या वाढत आहे वाढती लोकसंख्या आपल्यापुढं समस्या आहे जलनासाठी ऊर्जेचा वापर केला जातो उद्योगधंदे आपण मोठ्या प्रमाणात काढलेले आहे त्यातून जे धूर धूळ अवकाशात आपण सोडतो वाहन प्रदूषण आहे आपल्याकडे अनेक कायदे आहेत वाहन वापरण्याच्या संदर्भामध्ये पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही जंगलतोड आहे कृषीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काही अशा गोष्टी करतो की रासायनिक खतांचा आपण वापर करतो कीटकनाशकांचा वापर करतो आणि याचं हे सगळं जे आहे हे त्या हवेमध्ये मिसळत असतं वेगवेगळ्या बी एससारख्या पावडर आपण त्याचा डी टी डीच्या पावडरीचा धोराळ आपण करतो असे अनेक विषारी पदार्थ जे आहेत ते आपण वातावरणामध्ये सोडत असतो आधुनिकतीच्या नावाखाली आपण जो सी एफ सी वायू आहे ज्याच्यामध्ये आपण फ्रीजचा वापर असेल वातानुकूलित यंत्रांचा वापर असेल सुगंधी स्प्रे आपण करत असतो सिगारेटचा धूर असेल या सर्व मानवाच्या गोष्टीमुळे सुद्धा वायू प्रदूषणाला हातभार लागलेला आहे आणि मग ही एवढी मोठी समस्या तयार झालेली आहे यामध्ये नायट्रोजन ऑक्साइड सल्फर ऑक्साईड ऑक्साईड हायड्रोजन सल्फाईड रासायनिक पदार्थाचे बारीक बारीक कण हे सगळे वातावरणामध्ये निर्माण होण्यासाठी मानवाच्या या कृती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत आणि त्याच्यामुळं हे जे वायू प्रदूषण आहे या वायू प्रदूषणावर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात आता लक्ष दिलं जात आहे तर या वायू प्रदूषणावर जर आपणाला काही उपाय करायचे असतील तर वृक्षारोपण हा सर्वात मोठा उपाय जो आपणाला आहे तो उपाय आपणाला दिसतो कालच टी व्हीला याच्यामध्ये बातमी तुम्ही वाचते असाल की सिंगापूरमध्ये कशा पद्धतीनं वृक्षारोपण केलं जात आहे आणि हवेचं प्रदूषण जे आहे किंवा वायू प्रदूषण जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो याच्यामध्ये होताना दिसतो तर दुसरी गोष्ट आपण उंचच उंच जी कन्स्ट्रक्शन करत आहे बिल्डिंग बांधत आहे त्यामध्ये वारा व्हाता राहणं किंवा हवा खेळती ठेवणं असं जे आपण म्हणतो ती गोष्ट याच्यामध्ये होणं आवश्यक आहे सार्वजनिक धूम्रपानावर बंदी आहे पण प्रत्यक्ष आपल्याला हे दिसत नाही रस्त्यावर असेल आणखी कुठेही असेल लोके लोक सार्वजनिक धूम्रपान करतच असतात पण याच्यावर कायदेशीरदृष्ट्या जो मार्ग आहे तो मार्ग मात्र अवलंबला जात नाही कारखान्यांची धुराडे आहे कित्येकदा नोटीस दिल्या जातात पण यांची धुराडी बंद होत नाही तर हा सुद्धा कायदेशीर उपाय जो आहे तो उपाय करणे धुराड्यांची उंची वाढवणे जुनी जी वाहनं असतील ते जुन्या वाहनावर कारवाई करणं सी एन जी असेल एल पी जी असेल सौरशक्ती असेल विद्युत ऊर्जा जैवऊर्जा यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढवणं आवश्यक आहे तर या सगळ्या बाबी होत असताना याच्यावर उपाय जे आहेत ते उपायसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून यासाठी सरकारनं राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम सुरू केला हवेची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो याच्यामध्ये केलेला दिसतो राष्ट्रीय हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज यामध्ये सुद्धा सरकार मोठ्या प्रमाणात काम करत आहे स्वच्छ भारत योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल सी एन जीची वाहनं असतील असे काही उपाय जे आहेत ते उपाय याच्यामध्ये होताना आपणाला दिसत आहेत आणि त्यामुळं ही वायू प्रदूषण समस्या आहे ते कमी करणं आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे पुढे जाऊ आपण दुसरी समस्या एक मोठी आपल्यासमोर आहे ती म्हणजे जलप्रदूषण जलप्रदूषण आहे याची व्याख्या आपण जर पाहिली तर भूपृष्ठावरील किंवा भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता ते मानवी उपयोगात किंवा सजीवसृष्टीला हानिकारक ठरेल इतपत घसरण्याची स्थिती म्हणजेच जलप्रदूषण होय ही फेल फोल्ड यांची व्याख्या आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भूपृष्ठावरील पाणी आणि भूगर्भातील पाणी हे मानवाच्या उपयुक्ततेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आणि त्याची गुणवत्ता टिकणं महत्त्वाचं आहे पण आज आजच्या परिस्थितीला सजीवसृष्टीला मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरेल इतकी ते पाण्याची गुणवत्ता घसरलेली आहे म्हणजे पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे आणि ते प्रदूषण म्हणजे जलप्रदूषण होय दुसरी व्याख्या एक पी डी शर्मा यांची आहे की काही पदार्थांच्या मिसळल्यामुळे पाणी त्याच्या वैधानिक उपयोगाकरता अयोग्य ठरेल इतपत त्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म बदलण्याची अवस्था म्हणजे जलप्रदूषण होय की पी डी शर्मा यांच्या मते की जे स्वच्छ पाणी आपणाला मिळतं निसर्गाकडून आपणाला पाणी जे मिळतं त्यामध्ये अनेक गोष्टी मिसळतात आणि ह्या अनेक गोष्टी मिसळल्यामुळे या पाण्याची जी गुणवत्ता आहे किंवा गुणधर्म जे आहे ते गुणधर्म मोठ्या प्रमाणात बदलतात आणि यातूनच मग जलप्रदूषण जे आहे ते जलप्रदूषण निर्माण होतं आता हे होत असताना आपणाला सर्वांना माहिती आहे की पृथ्वीवर पाण्याचं वितरणाचा आपण विचार केला तर सत्तर पॉईंट आठ टक्के पाणी आणि एकोणतीस पॉईंट दोन टक्के जमीन असं आपण साधारण वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण करतो आता या सर्वाचा विचार जर आपण केला तर हे जे पाणी आहे हे सत्तर पॉईंट आठ टक्के पाणी आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याला जर शंभर टक्के पाणी आपण मांडलं तर यातलं जवळपास शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के पाणी हे महासागर समुद्र आणि उपसागरातलं पाणी आहे म्हणजे ज्याला आपण खारं पाणी म्हणतो जे आपणाला वापरणे योग्य नाही आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते महासागर समुद्र आणि उपसागरामध्ये उपलब्ध आहे बर्फाच्या स्वरूपामध्ये हिमपर्वताच्या स्वरूपामध्ये हिमनद्यांच्या स्वरूपामध्ये एक पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के पाणी उपलब्ध आहे आणि मग या सगळ्याचा जर विचार केला तर पिण्यासाठी आपणाला फार कमी प्रमाणात पाणी जे आहे ते पाणी उपलब्ध आहे म्हणजे अगदी नद्यांचा जर विचार केला तर झिरो पॉईंट झिरो झिरो टू पर्सेंट एवढं पाणी फक्त आपणाला मानवाला पिण्याच्या दृष्टीनं उपयुक्त आहे आणि मग एवढ्या कमी प्रमाणात जर आपणाला पिण्यासाठी मानवाला किंवा कोणत्याही सजीवाला जगण्यासाठी जर पाणी उपलब्ध असेल तर ते आपण किती काळजीपूर्वक वापरलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल जलप्रदूषणसुद्धा दोन पद्धतीने होतं एक नैसर्गिक जलप्रदूषण आहे एक मानवी कारणान आहे नैसर्गिक जलप्रदूषण होत असताना ज्यावेळी पाऊस पडतो असं आपण म्हणतो या पावसाच्या पाण्यासोबत हे पाणी वातावरणातून जमिनीवर येतं हे सर्व आपणाला माहीत आहे वायू प्रदूषणामध्ये आपण पाहिलेलं आहे की हवा आपण कशी दूषित करून ठेवलेली आहे आणि मग या दूषित हवेतून ज्यावेळी पावसाच्या स्वरूपामध्ये पाणी जमिनीवर येतं त्यामध्ये नायट्रोजन ऑक्साइड कार्बन डायऑक्साईड धुलीकन हवेतील सूक्ष्मजीव हे पाण्यासोबत पृथ्वीवर येतात आणि पाण्यामध्ये मिसळून राहतात जमिनीवर पाणी वाहतं जमिनीवर पाणी वाहताना जमिनीमध्येही काही गुणधर्म आहेत विषारी संयोग आहेत रासायनिक द्रव्य आहेत ही सुद्धा या पाण्यामध्ये मिसळतात ज्वालामुखी होतो भूकंप होतो यांचेही काही घटक पाण्यामध्ये मिसळतात आणि हे पाणी नैसर्गिक स्वरूपामध्ये या पाण्याचं प्रदूषण होतं आता हे होत असतानाच मानवी कारणं जी आहेत ती मानवी कारणंसुद्धा अतिशय महत्त्वाची आहेत की मानवी कारणामध्ये आपण मोठमोठे उद्योगधंदे उभा करत आहोत त्याला पाण्याची गरज आहे ते पाणी वापरलेलं पाणी तसंच बाहेर सोडलं जातं श मोठ्या मोठ्या शहरामध्ये जे सांडपाणी आहे ते सांडपाणी तसंच बाहेर सोडलं जातं खरं म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया होणं आवश्यक आहे त्याचा पुनर्वापर होणं आवश्यक आहे पण हे पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात शहराच्या चे अवतीभोवती साठलेलं आपल्याला दिसतं घरगुती कचरा असेल जो आपण पाण्यात टाकतो औद्योगिक कचरा असेल कृषी कचरा असेल उष्णतेचं प्रदूषण आहे वाढती लोकसंख्या आहे अशी मानवी कारणंसुद्धा यामध्ये आपणाला दिसतात आणि या सर्वाचा परिणाम जो आहे तो मानवाच्या जीवनमानावर होतो आणि आज बऱ्याच शहरातून अगदी खेड्यातून सुद्धा आपणाला ओरड ऐकायला येते की शुद्ध पाणी आपणाला कधी मिळणार आहे तर अशा मोठ्या प्रमाणातल्या समस्या ज्या आहेत या जलप्रदूषणाच्या संदर्भामध्ये सुद्धा तयार झालेल्या आहेत जलप्रदूषणाच्या परिणामाचा विचार केला तर मानवी आरोग्यावर जल जलप्रदूषणाचा परिणाम तर आपणाला मोठ्या प्रमाणात दिसतच आहेत अनेक रोग निर्माण करण्यामध्ये या पाणी प्रदूषित पाणी पिल्याचा परिणाम जो आहे तो आपणाला दिसतो शारीरिक वेदना होतात मेंदू यकृत मूत्रपिंड रक्ताविसरण फुप्फुसांचा कर्करोग आल्सर असे आजारसुद्धा हे प्रदूषित पाणी पिल्यामुळं आपणाला होतात आणि मूळ जे गुंधर्म पाण्याचे आहेत ते मूळ गुंधर्म जे आहे भौतिक बदलाचा परिणाम जो आहे म्हणजे मूळ पाण्याचे गुणधर्म जे आहेत ते बदलताना आपणाला दिसतात पाण्याचा रंग बदललेला आहे गंध चव हे सुद्धा बदललेलं आपणाला दिसतं आणि ह्या सर्वाला मानवी क्रिया ज्या आहेत त्या क्रिया क्रियासुद्धा महत्त्वाच्या आहेत औद्योगिक कचरा जो आहे तो औद्योगिक कचरा आपण पाण्यामध्ये टाकतो कुठेही टाकतो पावसाच्या पाण्यान तो परत मूळ पाण्याच्या स्रोतामध्ये जातो आणि सुद्धा मोठे मोठे कॉलरा विषम दर यासारखे रोग मानवाला होतात तर या बाबीचा विचार करता जवळपास मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो नदीमध्ये पाण्याच्या स्वरूपामध्ये सोडण्याचं काम जे आहे ते वेगवेगळे उद्योग करतात आणि मग यातून वेगवेगळे म्हणजे आर्सेनिक विषारी द्रव्य असतील कॅडमियमसारखे द्रव्य असतील क्रोमियमसारखं द्रव्य आहे कॉपर लीड शिसेपारा अशी काही द्रव्यं आहेत ही द्रव्यं या उद्योगधंद्याच्या माध्यमातून पाण्यात सोडली जातात आणि मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतं आपणाला मागा आपण काही उदाहरणं ऐकलेली आहेत याच्या संदर्भात ज्यावेळी दोन देशामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध होतं त्यावेळी समुद्रावर सुद्धा तेल सोडलं जातं आणि याचा परिणामसुद्धा पाणी प्रदूषित होण्याला मोठ्या प्रमाणात होतो तर अशी मोठ्या प्रमाणातली समस्या जी आहे ती पाणी प्रदूषणाच्या आहे यावर उपाय जे आहेत ते मात्र काटेकोरपणे होताना दिसत नाहीत खरं म्हणजे जलप्रदूषण हे मोठ्या प्रमाणात रोखणं आवश्यक आहे पाण्यात जो कचरा असेल किंवा नैसर्गिक स्वरूपामध्ये काही वनस्पती वाढून ते पाणी जे आहे ते पाणी झाकण्याचा जा प्रयत्न केला जातो आपल्याला कंबर तलावामध्ये सुद्धा किंवा मोठमोठ्या तलावामध्ये सुद्धा जलपर्णीसारख्या वनस्पती ज्या आहेत त्या वाढताना दिसतात तर असा अनावश्यक कचरा जो आहे वनस्पती ज्या आहेत त्या आपण बाहेर काढल्या पाहिजेत आणि त्यापासून आपणाला पाण्याला जो सूर्यप्रकाश आहे म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या पाण्याला मिळवून देणं आवश्यक आहे पाण्याचा पुनर्वापर करणं आवश्यक आहे कारण आपणाला सर्वांना माहिती आहे की पिण्याच्या पाण्याचं प्रमाण अतिशय अल्प असल्यामुळे हे पाणी आपण नष्ट न करता त्या पाण्याचा आपणाला दुसऱ्या पद्धतीने आणखी कसा वापर करता येईल याचाही विचार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि भारतामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा या पाण्याच्या संदर्भामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यांचा काटेकोर वापर जो आहे तो वापर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या बाबी ज्या आहेत या बाबी होताना आपणाला दिसणार नाही त्यामुळं पाणी प्रदूषणसुद्धा आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते रोखणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे पुढचे प्रदूषण पाहू ज्याला मृदा प्रदूषण म्हणतो ज्याला सॉईल पोल्युशन म्हणतो आपण आता हे मृदा प्रदूषण जे आहे ते कसं होतं तर काही व्याख्या आपण पाहू पदार्थांच्या आणि कारकांच्या भरीमुळे किंवा रासामुळे मातीत बदल होऊन मातीची उत्पादन क्षमता वनस्पती व भूजलाचा दर्जा कमी कमी होत जाणे याला मृदा प्रदूषण म्हणतात दुसरं एक व्याख्या आहे की जमिनीचा सर्वात वरचा भुसभुशीत थर म्हणजे मृदा होय या मृदेच्या नैसर्गिक स्थितीत बदल होणे म्हणजे मृदा होय म्हणजे जी मृदा आपणाला उपलब्ध आहे त्या उपलब्ध मृदेमध्ये वेगवेगळे घटक जे आहेत त्या घटक आपण मिसळल्यामुळे या मृदेची जी नैसर्गिक क्षमता आहे वनस्पती उत्पादन किंवा शेतीतील पिकं उत्पादन करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता तिची कमी होते पाण्याचा दर्जा कमी होतो पाणी खोल जातं आणि मग अशा स्थितीत जे प्रदूषण होतं त्याला मृदा निर्मिती असं मृदा प्रदूषणाचं आपण म्हणतो आणि हे प्रदूषणसुद्धा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं हे प्रदूषणसुद्धा आपण रोखलं पाहिजे या बाबीचा विचार करता छोटीशी गोष्ट जी आहे ती आपण लक्षात ठेवायला पाहिजे की एक मृदेचा थर निर्माण होण्यासाठी कित्येक वर्ष निसर्गामध्ये मोठ्या प्र प्रमाणात प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया केली जाते आणि मग त्यातून मृदेची निर्मिती जी आहे ती निर्मिती होते निर्मितीमध्ये मूळ खडक प्रादेशिक हवामान जैविक घटक आणि जमिनीचा अवतार याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि मग या सगळ्या नैसर्गिक क्रियेमुळे मृदा निर्मिती होत असते आता ही मृदा निर्मिती होत असताना या मृदेमध्ये अनेक घटकांचाही समावेश सातत्यानं काही छोटे छोटे कीटकसुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात या मृदेमध्ये खडकाचा भुगा झाल्याबरोबरच काही वनस्पतीची मुळे असतील पालापाचोळा असेल प्राण्यांचे मृत अवशेष असतील वनस्पतींचं चा अवशेष असतील हे सगळे पाणी आणि त्याच्या क्रियामुळे ते कुजतात आणि मग कुजल्यानंतर सूक्ष्मजीवाच्या माध्यमातून त्याचा आपण विघटन प्रक्रिया जी आहे ती विघटन प्रक्रिया मातीमध्ये होते आणि मग विघटन प्रक्रिया मातीमध्ये झाल्यानंतर जी माती तयार होते ती दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण माती जी आहे ती माती तयार होते असा जो पदार्थ तयार होतो त्याला आपण ह्युमस म्हणतो तर ह्युमस ही जी संकल्पना आहे ही मृदा निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आपणाला सर्वांना माहिती आहे की अगदी अडीच सेंटीमीटर मृदेचा थर जर निर्माण व्हायचा असेल तर हजारो वर्षाचा कालावधी लागतो आणि मग एवढा कालावधी जर आपणाला लागत असेल तर आपण मृदा प्रदूषण रोखणं अत्यंत गरजेचं आहे आता हे मृदा प्रदूषण आहे यामध्ये याच्या कारणांचा जर विचार केला आपण तर शेतीची पद्धत आता बदललेली आहे रासायनिक खतं कीटकनाशकं यांचा मोठ्या प्रमाणात आपण वापर करत आहे एंड्रीन मोनोक्रोटोपॉस फास्फोमिडीन अशी कीटकनाशकं आपण अधिकाधिक पीक घेण्यासाठी करत असतो त्याचे थरावर थर जे आहेत ते मातीवर तयार होत असतात त्यामुळे या बदलत्या शेती सुद्धा मृदा प्रदूषण झालेलं आहे त्यानंतर उद्योगधंद्यातून जो कचरा निर्माण होतो तो कचरा आपण या मातीमध्येच टाकत आहोत त्याचाही परिणाम जो आहे तो मृदेवर होतो आणि मृदा दूषित होते त्यानंतर शहरी कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो सगळ्या शहरामध्ये आपण होताना दिसतो आणि त्याचे मग त्या कचऱ्यातूनच मग हवा प्रदूषण जलप्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषणं याच्यामध्ये तयार होतात आणि ज्या ठिकाणी टाकली जातात तिथला परिसर तिथली माती जी आहे ती माती प्रदूषित होणे किंवा नष्ट होणे अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत या शहरी कचऱ्याच्या साठवण्यामुळे सुद्धा होतात अणुचाचण्या आपण ज्या घेतो त्या अणुचाचण्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात वातावरणात मृदे किंवा मातीची धूळ उडवली जाते हवा प्रदूषण तर होतेच होते पण त्याच्यासोबत मृदा प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात होतं त्यानंतर मग मानव असेल प्राणी असेल यांच्याद्वारे सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्टीच्या स्वरूपामध्ये या मुर्गीमध्ये आपण हे पदार्थ मिसळत असतो सुद्धा मोठ्या प्रमाणात मृदा प्रदूषण होत असतं आता हे होत असताना हा परिणाम होत असताना कारखान्यातले विषारी घटक असतील ते, ते हानिकारक ठरतात कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो आज शेतीची अवस्था अशी आहे की आज कमी प्रमाणात शेती शेतकऱ्याकडे कर राहिल्यामुळे आलटून पालटून शेती करण्याची पद्धत जी आपली पूर्वीची होती की एक एखाद्या वर्षी किंवा दोन वर्षे पीक घेतल्यानंतर तिसऱ्या वर्षी त्या शेतीत पीक घेतलं जात नव्हतं आणि तिची नैसर्गिक गुणवत्ता त्यामुळे वाढण्यास मदत होत होती पण आज तशी परिस्थिती नाही अधिक पैसा मिळवण्याच्या नावाखाली वारंवार वारंवार वार तीच तीच पिकं घेण्याचा प्रकार जो आहे उसासारखं पीक असेल तर ही पिकं घेण्याचा प्रकार होत असल्यामुळं शेती आज नापीक स्वरूपामध्ये आपणाला होताना दिसत आहे आता हे सगळं होत असताना याच्यावर काही उपायसुद्धा आपण करणं आवश्यक आहे एक मग सांगितलं त्याप्रमाणे शहरामधून किंवा खेड्यामधून सुद्धा जो मोठ्या प्रमाणात कचरा आता निर्माण होत आहे त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे खोल खड्डे खणून हा घनकचरा विषारी कचरा किंवा अविघटनशील जे पदार्थ आहेत दवाखान्यातले दा जो काय कचरा आहे दो जो धोकादायक कचरा आहे तो जैविक कचरा असेल किंवा साहित्यांचा वापरलेला कचरा असेल तर तो कचरासुद्धा मोठे खोल खड्डे खणून त्यामध्ये जर पुरला तर तो एक मोठा उपाय होऊ शकतो शेतीतला कचरा घरातला कचरा जो आहे तो आ, वेस्ट न करता वर्मी कंपोस्टसारखा प्रकल्प जर शेतीच्या पातळीवर किंवा ग्रुप शेतीच्या पातळीवर जर तयार झाला तर तो, तो एक मोठा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो एक चांगलं खत मातीला मिळण्याची यातून शक्यता निर्माण होते कारखान्यात वापरलेलं पाणी जे आहे ते पाणी जमिनीवर किंवा नदी स्रोतामध्ये न सोडता याचा वेगळ्या पद्धतीनं उपाय करून पर्यावरणाला त्याच्यापासून काही धोका होणार नाही अशा स्वरूपामध्ये या पाण्यातसुद्धा विल्हेवाट लावणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण वेगवेगळ्या प्रगतीच्या नावाखाली जी वृक्षतोड करत आहोत पण एक वृक्ष तयार होण्याला आपणाला माहिती आहे की कि किती किती मोठा कालावधी लागतो तर हा कालावधीचा विचार करता आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणं आवश्यक आहे आणि हे वृक्षारोपण जर आपण केलं तर मोठ्या प्रमाणात जमिनीची जी धूप होते ती धूप जी आहे ती धूप धुपीचं प्रमाण जे आहे ते कमी होईल आणि मृदेचं संधारण किंवा मृदा जपणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्याख्यानाच्या निमित्तानं प्रदूषणाचे जे तीन प्रकार आहेत त्या ती तीन प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे धन्यवाद